नमस्कार माऊली, नमस्कार. बरेच वेळेला पुढच्या पिढीला त्यांच्या आधीच्या पिढीनं म्हणजे आई वडिलांनी त्यांच्यासाठी काय कष्ट घेतले याची जाणीव नसते. अशी उदाहरणं आपण अनेक बघतो की मुलांना आपल्या पालकांच्या कष्टाची जाणीव नसते. असं का बरं असावं? कदाचित असं असेल की मुलांचं मन मायबापांपेक्षा इतर ऐहिक गोष्टींमध्ये म्हणजे बाहेरील जगामध्ये जास्त रमतं, म्हणून मग त्यांचे मार्ग असे भरकटल्यासारखे वाटतात. असो, आता हे सर्व काही सांगायचा प्रपंच पुन्हा एकदा येऊन थांबतो तो याच प्रश्नाशी की खरं सुख कशाला म्हणायचं, त्याची व्याख्या काय. खरंच माऊली, खरं सुख हे आपल्या माणसांमध्ये असतं. त्याहून कशाचीही अधिक लालसा बाळगू नये. हा जगण्याचा साधा सरळ सोपा सिद्धांत पाळला ना तर आयुष्य नक्की अतिशय समाधानी होईल. बघितलंस तुझ्या नशिबात हा दरिद्री दीन दास असेल कदाचित. याच्याशीच तुझा विवाह लावून देतो. कारण तुम्ही दोघे एकाच योग्यतेचे आहात. एक व्याधी असेल तर सांगू, त्याला अनेक व्याधींनी ग्रासला आहे. हा देह जणू पोखरून टाकला आहे. अगदीच खरं सांगायचं झालं तर यातून त्याची सुटका नाही. मी वेळोवेळी चूर्ण दिले परंतु ते तात्पुरते उपाय झाले. निषाद, तुझी या विवाहासाठी संमती आहे? इश्य अहो, तोंडाने कशाला सांगायला पाहिजे, मौन हे संमती. अहो, तोंडाने कसं कसं सांगायचं असा प्रश्न पडला असेल ना त्याला. अभिनंदन हो मेघमाले. अगो अभिनंदन, तुझा विवाह ठरला बरं. पिताश्री, माझी या विवाहाला संमती आहे. माते नियती देखील आपल्या पदरात चूक टाकते आहे. इथून पुढील आयुष्यात त्या मेघमालेचे मुखदर्शन देखील करायला नको. आता मीच कायम तिच्यापेक्षा वैभवशाली आणि श्रीमंत असेन. अगो हो, गो हो, तेच तर आपल्याला हवं होतं ना. त्या मेलीच्या नशिबात तो कर्म दरिद्री दासच आहे. भोग म्हणू आता आपल्या कर्माची फळ. मी तुम्हाला बजावून सांगते, आता तो आपल्या इथे सेवक म्हणून राहायची आवश्यकता नाही. सांगितलं ना, त्याचा आणि आपला काही एक संबंध नाही. नाहीतरी ती कायम तुम्हाला म्हणत असते ना, मी माझ्या नशिबाची, मी माझ्या नशिबाची. भोग म्हणा आता आपल्या नशिबाची फळ. आता कळेल तिला तिचं नशीब तिला काय काय दाखवतंय ते. माझी देखील तशीच इच्छा आहे. आता बघा तिच्या आयुष्यात काय घडतं ते. आपण तिच्या दुःखी आयुष्याविषयी कशाला चर्चा करावी. आता खऱ्या अर्थाने माझ्या सुखी आयुष्याला सुरुवात झाली आहे. मला दिसते आहे माझे सासर, मोजता येणार नाही इतके धन, अजन्म पुरतील आणि तरीही नव्या नव्याने येतील असे अलंकार.
जिथे दृष्टी जाईल तिथे केवळ आणि केवळ धन आणि द्रव्यच आहे. मी अत्यंत आनंदी आणि भाग्यवान आहे. खरंच ग बाई, खरंच. हे काय वहिनी, वालाच्या शेंगांना ओटी भरली? अहो, धनधान्यांना ओटी भरायची असते, श्रीफळांना ओटी भरायची असते. नाही भाऊजी, अहो तुम्ही म्हणताय ते बरोबर आहे. मी हिची ओटी भरण्यासाठी म्हणून धान्य आणायला स्वयंपाकघरात गेले तर बघते तर काय, तिथे केवळ वालाच्या शेंगाच होत्या हो. म्हटलं आता काय, हिच्या नशिबात तेच दिसतय नाही का माते? ही ओटी म्हणजे सुवासिनीचा आशीर्वाद. ह्यात जे काही पदरी पडेल ते मी पवित्र मानून स्वीकारेन. मेघमाले, यात मुद्रा आहेत, मी स्वतः कमवलेल्या. माझ्या नशिबात होत्या म्हणून माझ्या पदरात पडल्या, जशी तू माझ्या पदरात पडली. या तुझ्या नशिबात येऊ शकतात, पण माझ्या एका प्रश्नाचं उत्तर दिलं असतं. आता सांग मेघमाले, तू कोणाच्या नशिबाची? पिताश्री, मी माझ्याच नशिबाची. पिताश्री, आजवर मी जे काही चिंतले वागले ते तुमच्या हितासाठी आणि या घराच्या कल्याणासाठी. आज तुमच्या मनाप्रमाणे माझा विवाह निशाची संपन्न झाला, याचा तुम्हाला आनंद झाला असेलच. आणि तुमच्या आनंदाने मला देखील खूप आनंदी वाटते आहे. माते, आजचा क्षण कुठल्याही स्त्रीच्या आयुष्यातील महत्वाचा क्षण असतो, त्यासाठी तुझे आशीर्वाद हवे आहेत. एक सौभाग्यवती म्हणून, आई म्हणून तुझी शिकवण माझ्या कायम पाठीशी असू देत. हो हो अगं, ते तर कायमच आहेत. लेक जेव्हा जन्माला येते तेव्हा तिला माहित असत मातेच्या कुशीतून तिला कधीतरी निरोप घ्यावा लागणार आहे.
माहेर सोडून सासरी जावे लागणार आहे. तस आज मी माझ्या मातेच्या कुशीतून जाते आहे. एका नवीन अध्यायाचा प्रारंभ होतो आहे. या मातेची माया अशीच पाठीशी असू दे. मी तुम्हाला पाणी देते. घ्या. आज तर आपल्या आयुष्याची नवीन सुरुवात झाली आहे आणि तुमच्या चेहऱ्यावर आनंद नाही. कदाचित स्वागत करायला कोणी नाही म्हणून वाईट वाटणे स्वाभाविक आहे. परंतु अहो, तुम्हाला आपल्या आपल्या विवाह करता तुझी किती इच्छा होती आणि किती उत्साह होता याविषयी कल्पना आहे मला. केवळ मालकांच्या हट्टापायी तू या विवाहास संमती दिली आहेस. माझ्यासारखा एक दरिद्र पती मिळण्यापेक्षा तुला एखादा मोठा सावकार अथवा तुल्यबळ व्यापारी सहज मिळू शकला असता. किंबहुना असे एखादे श्रीमंत स्थळ चालून आले असते. तुम्ही असा विचार का करत आहात? याबाबत तर मी कधी विचार देखील केलेला नाही. परंतु मी केला आहे. मेघबाला, आपला विवाह झाला आहे परंतु तुझी इच्छा असेल तर या विवाह बंधनातून मी तुला मुक्त करू शकतो. म्हणजे माझी तशी काही हरकत नाही. प्रभू, आज माझ्या आयुष्यातील अत्यंत महत्वाचा दिवस आहे आणि याचे संपूर्ण श्रेय आपणास जाते. मी माझ्या सौभाग्याला विनंती करू इच्छिते की त्यांनी त्यांच्या मनातील पूर्वग्रह दूर सारून येणाऱ्या सुखी संसारावर लक्ष केंद्रित करावे. मला मुळात पिताश्री, सावत्र माता, सुवर्णा यांच्याबद्दल काडी मात्र राग नाही. परिस्थिती आणि नियती ह्याला कारणीभूत आहेत. त्यामुळे नियतीच्या मनात जे काही आहे ते घडविण्यासाठी ते केवळ निमित्त मात्र आहे. खरंच किती भाग्यवान आहे मी. तुझ्यासारखी स्त्री माझ्या आयुष्यात आली. मेघमाला, आता मी देखील आपले हे नवे आयुष्य आनंदाने जगून हे दारिद्र्य देखील दूर करेन. आणि मी अहो काय होतंय? अहो काय होतंय? हे घ्या, थोडं पाणी प्या, तुम्हाला बरं वाटेल. अहो
बेगम मला नाही वाटत की मी कदापि बोलू नका, तुम्हाला काही होणार नाही, मी आता वैद्यराजांना बोलावून आणते. हे प्रभू, काय इतकी परीक्षा बघतोयस, यांच्या पत्री काय इतके दुःख टाकतोयस तू, माझे माझे सर्व सुख त्यांना दे, हवे तर त्यांचे दुःख मला दे. वैद्यराज 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 कुठे गेलेत, काय करू? अहो दादा, अहो दादा ऐका ना, वैद्यराज कुठे गेलेत? वैद्यराज माहिती नाही. माझ्या पतीची प्रकृती अस्वस्थ आहे, त्याला गरज आहे, वैद्यराज कुठे गेलेत? थांबा, आठवलं, काल मला म्हणाले होते की काहीतरी अरण्यात जाणार आहेत म्हणून, काहीतरी विशिष्ट औषधी आणायला जाणार आहेत असे म्हणले होते मला. अरण्यात म्हणजे त्यांना येण्यास अधिक विलंब होईल. ऐका, ते परतले की त्यांना आमच्या घरी म्हणजे निषादच्या घरी येण्यास सांगा, मी विनंती करते. होय. अहो मावशी, अहो अहो. ए बळा, त्यांना आताच लेप लावलाय, चूर्ण दिलंय, ते आता शांत निजलेत. मावशी, अगं तू कधी आलीस? मला वाटलं वैद्यबुवा नाहीत तर आता मोठे संकट ओढावले आहे, परंतु तू. अगं बाळा, तुझी ही मावशी असताना संकट का बरं टिकेल? पण आता संकट टळले हे महत्वाचे नाही का? मावशी, अगं तुझा किती आधार आहे मला. अगं बाळा, आधार तर माझा आहेच, पण आता तुझा विवाह झालाय आणि तुझ्या स्वागताला मी नाही असं कसे? म्हणून तातडीने इथे आले, पण इथे येऊन पाहते तर काय, निषादची प्रकृती ढासळलेली. पण आता चिंता करू नको हो, त्यांना चूर्ण दिलंय, लेप लावलाय, पहा बरे आता कसा शांत निजलाय. हो ना, त्यांच्याच तर प्रकृतीची चिंता आहे मला. माऊली, दैव आणि कर्म या दोघांचा अत्यंत घनिष्ठ संबंध आहे. मनुष्याच्या आयुष्यात तुम्ही दरिद्री असाल, श्रीमंत असाल, ते सगळं काही दैव ठरवत असतं. परिस्थितीवर कुणाचं नियंत्रण नाही, परंतु तुम्ही स्वभावाने कसे आहात, मनुष्य म्हणून चांगले आहात का, दयाळू आहात का, कृतज्ञ आहात का, हे सगळं तुमचं कर्म आणि आचरण ठरवत असतं. कित्येक वेळेला असंही दिसतं की वाम मार्गाचा अवलंब करून कितीतरी माणसं आनंदी होत आहेत, परंतु ते सुख तात्कालिक असतं. चिरकाल सुख हे केवळ आपल्या वर्तनानंच मिळू शकतं. आपल्या कथेमध्ये हीच तर शिकवण आपण देतो आहोत. आता बघूया त्याचा प्रभाव काय पडतो ते. तोवर उतू नका, मातू नका, घेतला वसा टाकू नका.